अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। सावंतवाडी शहरातील समाज मंदिर परिसरात वारंवार अनियमित पाणी पुरवठा होत असल्यानं माजी नगरसेवक विलास जाधव यांनी थेट सुमारे 50 फूट उंचीच्या टाकेवर चढत निषेध व्यक्त केलाय। वारंवार लक्ष वेधून देखील नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। दरम्यान मुख्याधिकारी यांच्या आश्वासनांती ते खाली उतरले, मात्र जर नियमित पाणी सोडलं नाही तर पुन्हा टाकेवर चढेन, पुन्हा खाली उतरणार नाही, असा गर्भित इशारा श्री जाधव यांनी दिलाय। माजी नगरसेवक विलास जाधव यांनी सुमारे 50 फूट उंच असलेल्या टाकीवर चढून आंदोलन छेडलं होतं। जोपर्यंत पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेनं भरत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता। सावंतवाडी समाज मंदिर पाठीमागील टाकीवर ते चढले होते। समाज मंदिर गरड परिसराला पाणी पुरवठा करणारी ही टाकी आहे। अनियमित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांच्या तक्रारीनं त्रस्त झालेले माजी नगरसेवक विलास जाधव यांनी थेट टाकीवर चढत निषेध व्यक्त केला। जोपर्यंत 1 लाख लिटरची टाकी भरत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराच माजी नगरसेवक विलास जाधव यांनी दिला होता। दरम्यान मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या आश्वासनांती ते खाली उतरले। 1 लाख लिटरची टाकी रोज भरली जात नाही, धरणात मुबलक पाणी असताना हा प्रकार होतोय, हे पाणी कुठे वळवलं जातंय हा खरा प्रश्न आहे। प्रशासनानं ही टाकी भरून नियमित पाणी पुरवठा न केल्यास पुन्हा एकदा टाकीवर चढेन, खाली उतरणार नाही, असा गर्भित इशाराच त्यांनी दिलाय। यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, रवी जाधव, नगर परिषदेचे शिवप्रसाद कुडपकर, दीपक म्हापसेकर, वैभव नाटेकर उपस्थित होते। We'll be right back.
आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल.